परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी। अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं। हा कार्यक्रम करमाळ येथे नुकताच संपन्न झाल्याचे आमचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी सांगितले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गणेश कराडे, भटक्या विमुक्त आदिवासी ज्ञानपीठ एकलव्य आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण माने, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस नरेंद्र ठाकूर, पत्रकार दिनेश मडके, पत्रकार राहुल रामदासी, उद्योजक मनोज कुलकर्णी, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा केंद्र अध्यक्ष संतोष कुलकर्णी, उपाध्यक्ष रवींद्र विद्वात, सचिव भरत भुगीर, कार्याध्यक्ष महेश वैद्य, महिला आघाडीच्या अध्यक्ष नीलिमा पुंडे, सामाजिक कार्यकर्ते किशन कांबळे गुरुजी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून मुख्याध्यापिका हेमंत विद्वत, यू दादासाहेब पाठक, विजय कुलकर्णी, उद्योजक शंकर कुलकर्णी, साहित्यिका सौ मंजिरी जोशी, शुभम कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते। विद्यार्थ्यांना वह्या व पेनचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाला समाजातील इतर समाजातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। गरजू आणि गुणवत्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना शिक्षणास सहाय्य करणं आणि शैक्षणिक दर्जा त्यांचा उंचवणं हा या मागचा हेतू होता। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट आणि लाईक करून नक्की सांगणे। तूर्तास इतकेच।